ज्या वेळेस लोक स्वतःच्या हातामध्ये सत्ता घेतील आणि म्हणतील आम्हाला हे लोकप्रतिनिधी जे करतात आहे ते आम्हाला मान्य नाही आणि आम्हाला जिल्हा प्रशासन ओळखत नाही, अशी परिस्थिती या देशाची होऊन देऊ नका। हे तुमच्या संपूर्ण देशवासियांच्या लोकांच्या हातातलं आहे, नाहीतर सोमाल्यासारखी अवस्था व्हायला फार काळ लागणार नाही। फार आपण छाती टोपणे सांगतो ना की हा देश काय सगळ्यात मोठी लोकशाही आहे, एवढं आणि वेगवेगळे जाती जमातीचे लोक या देशामध्ये राहतात, त्या देशाचे तुकडे व्हायला एवढा सुद्धा काळ उरणार नाही। बसणार आज आपण खुर्चीत बसतोय, उद्या कुठं बसणार माहितीये? असं सरकार डॉक्टर असं बसणार वाढग घेऊ ही अवस्था तुम्हाला स्वतःची करायची आहे, तुमच्या भावी पिढीची करायची का? तुम्हाला ती अवस्था करायची, मी जे खाली बसलो ती अधोगतीच्या मार्गाची, प्रगतीचा मार्ग तुम्हाला सगळ्यांना माहित शून्य। डॉक्टर साहेब कंटाळे, मी पण एक दिवशी मला कधी कधी वाटत कशाला एवढं काय काय करायचं, कशाला जीवाचा आट्टापिट्टा करायचा, का लोकांना असं सांगायचं? मग अनेक लोक असतात की त्यांच्यातनं त्यांना काहीतरी स्वार्थ आहे म्हणून हे करतात। माझा स्वार्थ आहे, नक्कीच स्वार्थ आहे। माझा स्वार्थ काय की तुमच्या लोकांचं कोट कल्याण झालं पाहिजे, त्या उंचीवरती तुम्ही पोहोचला पाहिजे, हा माझा स्वार्थ आहे। हो मी स्वार्थी आहे।